वैश्य समाज सावंतवाडी आणि वैश्यवाणी समाज कमिटी सिंधुदुर्ग यांच्या वतीने शतक महोत्सवी सोहळ्यानिमित्त 35वा वधूवर परिचय मेळावा वार्षिक स्नेह संमेलन सावंतवाडीतील वैश्य भवन हॉलमध्ये संपन्न झालं. यावेळी वैश्य समाज बांधव तथा राज्याचे शालेय शिक्षण मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांचा जिल्हा वैश्यवाणी समाज यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. या मेळाव्याचं उद्घाटन शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आलं. माजी आमदार राजन तेली यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. वैश्य समाजाच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या वसतिगृहाच्या 5 खोल्या माझ्या कुटुंबातर्फे बांधून देण्यात येतील अशी घोषणा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांनी केली. वैश्यवाणी समाज मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, शिवसेना नेते संदेश पारकर, माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट दिलीप नार्वेकर, वैश्य समाज जिल्हाध्यक्ष सुनील भोगटे, तालुकाध्यक्ष रमेश भोंद्रे, सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज पतसंस्था चेअरमन दिलीप पारकर, उद्योजक शाळीग्राम खातू, अखिल गोमंतक वैश्य परिषद अध्यक्ष शुभराय दिनानाथ शेठ उर्फ सुभाष मसूरकर व वैश्यवाणी समाज बेळगाव अध्यक्ष दत्ता कतबर्गी, वैश्य समाज सिंधुदुर्ग सचिव भार्गवराव धुरी, कीर्ती बोंद्रे, नितीन वाळके, अशोक नाईक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.